मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील विवेक परमेश्वर हराळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. विवेक यांचे वडील परमेश्वर लक्ष्मण हराळे हे प्राथमिक शिक्षक आहेत, तर आई मनीषा हराळे या गृहिणी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत विवेक यांनी राज्यात 41वा क्रमांक प्राप्त केला असून राज्य विक्रीकर निरीक्षक पदी त्यांची निवड झाली आहे. दरम्यान विवेक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव येथे झाले असून माध्यमिक शिक्षण श्री अमोक सिद्ध प्रशाला कोरवली येथे झाले आहे, तर पदवीधर शिक्षण हे दयानंद महाविद्यालय येथून केमिस्ट्री या विषयातून पदवी उत्तीर्ण केल्यानंतर MPSC चा पुणे येथे अभ्यास करून त्यांनी STI पदाचे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल हराळवाडी परिसरात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. तर कठोर मेहनत, सातत्य आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी यश मिळवल्याचे विवेक यांनी सांगितलं. विवेक यांना त्यांचे मोठे बंधू प्राध्यापक गणपत हराळे, वडील परमेश्वर हराळे, भाऊ बाळासाहेब हराळे व संतोष हराळे, विनायक हराळे, महेश हराळे, प्राध्यापक नवनाथ हराळे आणि ज्ञानेश्वर हराळे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. नमस्कार, मी विवेक परमेश्वर हराळे. माझी नुकतीच राज्यकर निरीक्षक या पदी निवड झालेली आहे. तर एकंदरीत माझा प्रवास म्हणजे मी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद गुंजेगाव येथे केलं, माध्यमिक शिक्षण अमोक प्रशाला कोरवली इथं केलं, महाविद्यालयीन शिक्षण BSc केमिस्ट्रीमधून ग्रॅज्युएशन मी दयानंद महाविद्यालयातून केलं. त्यानंतर मी ठरवलं की MPSC करायची आपल्याला, म्हणजे त्यामध्ये एक आवड निर्माण झालेली, एक काम करण्याचं ही प्रशासनामध्ये काम करण्याची एक आवड होती, त्यामुळे मी MPSC हे क्षेत्र निवडलं. आणि ह्या एकंदरीत प्रवासात मला मी 2019 पासून सुरू केला होता. एकंदरीत प्रवासाला मला जवळपास 4 वर्ष लागले आणि ह्या 4 वर्षात खूप काही शिकायला मिळालं. कष्टानं किंवा जिद्द काय पाहिजे किंवा हे कंटिन्युटी काय, सातत्य काय असतं स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण लाखो विद्यार्थी ह्यामध्ये परीक्षा देत असतात आणि त्यामधून अगदी तुरळक म्हणजे 100-150 असे सिलेक्ट होतात. आणि त्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर कंटिन्युटी, जिद्द, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि हे सगळं महत्त्वाचं असतं आणि ते मी कंटिन्यू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या तरुणांना जर मी काय संदेश द्यायचा असेल तर सगळ्या डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहा. सोशल मीडियाने इतका थैमान घातलेला आहे, त्यामध्ये टाईमपास करत बसतात तरुण. इन्स्टा असेल, फेसबुक असेल, त्यात रील्स बघत बसतात दिवसभर. त्यामुळे ते तो टाईम वाचवा आणि आपल्या जे ध्येयाकडे आहे त्याकडे लक्ष द्यावं. आणि जे म्हणजे जी काही कोणती गोष्ट करायची ती अगदी तन मन देऊन करा. आणि एवढंच मी सांगू इच्छितो.